कार्बन चे जग सगळ्यात पहिले एक वर्ड आहे कार्बन, ठीक आहे. कार्बनचे डेफिनेशन तर नाही पाहू असं नसतं, डेफिनेशन पण एक सांगा कार्बन काय आहे पहिले तुम्ही चेक करा. आपल्याला तुम्हाला दोन केमिस्ट्री माहित असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बरोबर आहे. याच्यात स्पेशल आपल्याला बारावीत जर गेले गेले असं गेले होतेच, ज्या आधी डिग्री आहे लॉकडाऊन मध्ये पास झाले असं झालं गोष्ट आहे. तर लॉकडाऊन वाल्याची नाही गोष्ट होती, ठीक आहे. कोणी कोणी बीएससी लॉकडाऊन मध्ये झालं, बी ए लॉकडाऊन मध्ये केलं, बीकॉम एम ए सगळं लॉकडाऊन मध्ये केलं. त्याच्यासाठी नाही असं त्याच्या डिग्रीवर लिहून येणार आहे लॉकडाऊन बॉईज लॉकडाऊन गर्ल्स. कार्बन याच्यासाठी स्पेशल ब्रांचेस आहे केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री है ना. ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे स्पेशल कोणासाठी आहे तुमच्या लक्षात येते कार्बन. जर तुम्ही इमानदारीने शिकले असाल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय होते कार्बन. पा कसं सांगतो तुम्ही काही सांगता का सर? अशी प्रत्येक गोष्ट जे कोणती गोष्ट तुम्ही वापर करत असाल त्याच्या सर्व गोष्टी काय कार्बन. कसं काय पेनात कार्बन, तुम्ही खुर्चीवर बसले खुर्चीत कार्बन आहे, तुमच्या डोक्यात भुसा आहे, सॉरी हा डोक्यात नाही डोक्यात डोक्याची कोणत्या डोक्याच्या भुसाची काय पण कार्बन आहे, ठीक आहे ना. डोक्यात भुसा आहे, भुसात कार्बन आहे. प्रत्येक गोष्टी कोणती वस्तू वापरत असाल त्याच्यात काय कार्बन. म्हणून काय म्हटलं हे जग कसं आहे वर्ल्ड ऑफ कार्बन है ना, कार्बन वर्ल्ड केलं म्हणते. तर बा हा जो कार्बन आहे याला काय म्हटलं आपण ऑर्गॅनिक है ना. आता पहा हे समजून घेऊ पाहिजे याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री का बरं म्हटलं, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय पहिली समजून घ्या. मला सांगा इथे एक वर्ड आला म्हणजे काय ऑर्गन, ऑर्गन आला ऑर्गन वर्ड. मला सांगा हा जो ऑर्गन वर्ड आहे ऑर्गन म्हणजे सजीवाशी संबंधित आहे, तर म्हणून याला काय म्हटलं सजीवाशी संबंधित असणारी केमिस्ट्री म्हणजे कोणती ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सजीवाशी संबंधित असणारे रसायनशास्त्र म्हणजे कोणतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. समजलं कन्सेप्ट हे कशाशी संबंधित आहे मग सजीवाशी प्राणी वनस्पती समजा आलं बघा. हे झाली ओल्ड डेफिनेशन जे मी सांगितली ना सजीवाच्या संबंधित असणारी केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे झाली ओल्ड डेफिनेशन. आता नाही काय मग एक सायंटिस्ट आला होटलर आहे की होईलर आहे ते पाहून गेला काय मोठं होईलरच आहे. हा सायंटिस्ट आला केमिस्ट्री मध्ये आणि त्यांना एक नवीन संकल्पना दिली. ह्या काय म्हणते पाहिजे एका लॅबोरेटरी मध्ये युरिया तयार केला. काय त्या युरियाचा फॉर्म्युला माहिती NH2C NH2 असा काहीतरी ना, तर युरिया तयार केला आपला युरिया ने लायब्ररी मध्ये तयार केला आणि यांना थोडस चेंज केलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. यानं हे स्टेटमेंट मागलं का पूर्ण जग काय म्हणते कार्बन, पूर्ण जग काय कार्बन. फक्त सजीवाशी संबंधित नाही आहे कार्बन तर सारं जगच काय कार्बन. झालं क्लिअर? पण हा कशाचा पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिकचा नाही आहे, कशाचा पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपल्याला हे मेन होतं आपल्याला हे समजून घेतो, ठीक आहे. आता हा जो कार्बन आहे जर तुम्ही पाहिलं एक पॉइंट लिहिला ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, दुसरा पॉइंट कार्बनचं जर तुम्ही लोकेशन पाहिलं पिरियडिक टेबलमध्ये पहिल्याच्यात तर हायड्रोजन येते बरोबर आहे, इकडे हेलियम येते असं असं हायड्रोजन येते असा हेलियम येते इकडे येते कार्बन, ठीक आहे. पण हेली दुसऱ्या लाईन मध्ये येते बरोबर आहे, म्हणजे हा कुठे येते दुसऱ्या आवर्तनात. समजा कन्सेप्ट कुठे उन्हाला हा दुसऱ्या आवर्तनात दुसऱ्या पिरियड मध्ये येते, ठीक आहे. म्हणजे कुठे दुसऱ्या आवर्तनात दुसऱ्या आवर्तनात येते. मला सांगा हा दुसऱ्या आवर्तनात येते म्हणजे 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 याला किती कक्षा आहे दोन, तिसऱ्या आवर्तनात असतात तीन, म्हणजे याला किती कक्षा आहे दोन. तर पहिले तर फॉर्म्युला झाली हो जे आपण लिहित असतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन C6 12 आहे कार्बनचं बरोबर आहे. मला सांगा मोसलेनुसार आपण वनु वस्तू मानांकानुसार काढतो का अणुअंकानुसार काढतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मोस्टले मोस्टले अणुअंक याच्यातला कोणता वय खालचा बघा झेड खालचा वय. मग करायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कोणता आहे 2 4 झालं. मला सांगा याच्या बाहेरतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन कमी आहे 4 बरोबर आहे.
म्हणजे याला जर स्थिरता प्राप्त करायची असेल त्याला अजून किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? चार. बरोबर आहे, चार इलेक्ट्रॉनची याला काय गरज आहे. पण हे चार याला स्थिर, याला चार इलेक्ट्रॉन पाहिजे ना, त्याच्यासाठी हा काय करते इतर कोणाशी तरी, आता ते पाहू कोण होतो, दुसऱ्या कोणत्या मूलद्रव्याशी किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपाऊंडशी हा काय करते, कोवॅलेंट बॉन्ड तयार करते. कोणता बॉन्ड? कोवॅलेंट. तुम्हाला कसे लिहून घ्या, याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे स्थिरता प्राप्त करण्यासाठी? चार इलेक्ट्रॉनची गरज. व हे चार इलेक्ट्रॉन तो कोवॅलेंट बॉन्डद्वारे सहसंयुज बंध, कोवॅलेंट बॉन्ड लिहिता येते ना, कोवॅलेंट बॉन्डद्वारे मिळवतो. कोवॅलेंट बॉन्डद्वारे मिळवतो. शेवटी लिहून देते की कोवॅलेंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड काय असतो, तर कोणत्या बॉन्डद्वारे मिळवतो? कोवॅलेंट बॉन्ड. कार्बनचे पाच पाहिलं आपण. कार्बन काय आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग आहे. बरोबर आहे. दुसरा काय? दुसऱ्या आवर्तनात येते, पिरियड मध्ये येते. याचा काय फॉर्म्युला? C6 12. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन किती आहे? 2 4. आणि काय म्हटलं नेक्स्ट? येते स्थिरता प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन पाहिजे 4. आणि तो कसे भेटवते? कोवॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, सहसंयुज बंधाने मिळवतो. आता पहा, मिळून देऊ त्याला. म्हणजे एवढं तर क्लिअर झालं जग कशानं बनलेलं आहे. आता पहा, हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन तयार होत, हायड्रोकार्बन म्हणजे नाही काय, असे असं कंपाऊंड जो काय करते, जो नाही काय, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये कोवॅलेंट बॉन्ड निर्माण करते. काय म्हटलं मी? कार्बन आणि हायड्रोजन मध्ये कोवॅलेंट बॉन्ड निर्मिती करणे म्हणजे काय होते? हायड्रोकार्बन. कार्बन आणि हायड्रोजन मध्ये कोवॅलेंट बॉन्ड तयार करणे. मराठी म्हणजे याचं नाव इथं सहसंयुज बनत, सहसंयुज बनत, सहसंयुज बंध निर्माण करतो. सहसंयुज बंध निर्माण करतो, कोवॅलेंट बॉन्ड निर्माण करतो, त्याला काय म्हणते? हायड्रोकार्बन. ठीक आहे. आता बा, आता हा जो हायड्रोकार्बन आहे, कार्बन कसं एक्झाम्पल द्या, गॅस लागल मिथेन तरी बरं, याची कसा दिसू, कसं काय होईल? सी याच चार एच झाले आणि एक काय सी आहे. याला काय म्हणते? कोवॅलेंट बॉन्ड. एक डॉट आणि क्रॉस ही असते, तो काय आपण सध्या पाहू नये. एवढं कसं झालं? हायड्रोकार्बन पाहता आपल्याला, हायड्रोकार्बन काय म्हणते? कार्बन आणि हायड्रोजन मध्ये काय करणे? कोवॅलेंट बॉन्ड निर्माण करणे. मध्ये काय होते? हायड्रोकार्बन झालं CH4 याचं बेस्ट एक्झाम्पल. आणि त्यानंतर नेक्स्ट आता बघा, दोन तीन कॉन्सेप्ट आहे अजून. अल्केन, मी दोन नाव तिन्ही नाव लिहून घेतो, तुम्ही एक एक लिहा. अल्किन आणि दुसरा तिसरा आहे अल्काइन. अल्काइन, अल्केन, अल्किन आणि अल्काइन. ठीक आहे, पाहता काय म्हणतो. सगळ्यात पहिले अल्केन, ए ए आहे, इथं काय ई आहे, इथं काय वाय आहे. आता अल्केन म्हणजे काय होतं? जे कार्बन नाही काय स्वतः कोणता बॉन्ड निर्माण करते? सिंगल बॉन्ड निर्माण करते. काय म्हणते? अल्केन. जे स्वतः नाही काय डबल बॉन्ड निर्माण करते, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याला काय म्हणते? अल्किन. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असला काय होते? अल्काइन. झालं क्लियर? सिंगल बॉन्ड असेल तर अल्किन, डबल बॉन्ड असेल तर अल्किन, ट्रिपल बॉन्ड असेल तर हे तर ठीक आहे. आता बा, मी काय म्हणतो, हे जे आहे ना, याचा काही फॉर्म्युला आहे. बरं, पहिले ते लिहून देतो. हा काय करते? कार्बन सिंगल बॉन्ड असं लिहितो ना, काय सिंगल बॉन्ड कसा?
सी है ना, हा काय करतो म्हटलं कार्बन कार्बन डबल बॉन्ड है ना, सी दोन रेषा सी, जे आता बीए वाले आहे ते बॉन्डच माहित नाही, दोन रेषा, सिंगल बॉन्ड म्हणजे एक रेषा, डबल बॉन्ड म्हणजे दोन रेषा, हा काय करते ट्रिपल बॉन्ड है ना। आता काय करतो कार्बन मध्ये तीन रेषा ना, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड। आता पाहतो सांगा हा जो अल्केन आहे पहिला, याचा नाही एक फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय आहे सी एन एस टू एन प्लस सी एन एस टू एन प्लस टू। आता काय होईल सांगेन आता मी सांगतो तुम्हाला कसं आहे ते, एक्झाम्पल घेऊ आपण सी एस फोर तेच घेऊ, मला सांगा याच्यात कार्बन किती आहे एक, कार्बन किती आहे मग सांगा हे टू एन म्हणजे काय होय, एन म्हणजे होते कार्बन म्हणजे किती आहे पाहिजे, तर याचा अर्थ काय एन एस टू एन चा जेवढे कार्बन आहे त्याच्या डबल प्लस टू, इथं कार्बन किती आहे एक तर त्याच्या डबल दोन, आणि त्याच्यात प्लस काय करा दोन सी एच फोर झालं, समजून आलं डबल बॉन्ड, याचा फॉर्म्युला काय सी एन एस टू एन, बस सी एन एस टू एन म्हणजे जेवढे कार्बन आहे त्याच्या काय होते डबल प्लस टू, याच्यात करायची गरज, याच्यात काय सी एन एस टू एन मायनस टू, एस टू एन मायनस टू म्हणजे काय करतात मायनस दोन झालं क्लिअर, ते सोपं आहे समजलं, हे विचारते अल्केनचा फॉर्म्युला काय, अल्किनचा फॉर्म्युला काय, अल्काईनचा फॉर्म्युला काय, पाटकरा रट्टा मारू देईल समज, आता गेले नाही माहीत असं त्याला रट्टा मारू देईल ना, काही पर्याय नाही गेले फॉर्म्युला पाटकराच लागणार आहे, डायरेक्ट विचारते ते त्यामुळं अप्लिकेशन काही जास्त केलं असतं आपण। त्यानंतर नेक्स्ट पाहता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पाहतो, संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन द्वारे बहुत सोपा आहे, काहीच नसते हे नाव फक्त मोठे मोठे आहे, संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय होते असे असे कार्बन जे नाही का स्वतः सिंगल बॉन्ड तयार करते, कार्बन कार्बन काय करते सिंगल बॉन्ड, मला सांगा असा कोण आहे, असा कोण आहे, आता स्पायलर नालायक अल्केन बरोबर आहे, सिंगल सिंगल काय कोणाला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे जे नाही कार्बन स्वतः डबल आणि ट्रिपल बॉन्ड तयार करते त्याला काय म्हणते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, कोण आहे झालं पा कायलिसन डिफ्युजन, असे कार्बन जे स्वतः सिंगल बॉन्ड निर्माण करतात, अल्केन असे कार्बन जे स्वतः सिंगल बॉन्ड निर्माण करतात त्याला म्हणतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ठीक आहे संतृप्त हायड्रोकार्बन अल्केन, आणि दुसरा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय होते असंतृप्त हायड्रोकार्बन मध्ये जे काय करतात स्वतः डबल आणि ट्रिपल बॉन्ड निर्माण करतात त्यांना म्हणतात अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, असं बोल आहे अल्केन आणि अल्काइन, अल्किन अल्काइन झालं अल्केन अल्किन अल्काइन, ओके नेक्स्ट तिसरा पॉइंट, दोन झाले ओव्हरलॅप, एक कन्सेप्ट आहे
आयसोमेरिझम, आयसोमेरिझम म्हणजे काय होते, असे कंपाऊंड ज्याचे नाही काय रेणूसूत्र भिन्न असते, रेणू जे स्ट्रक्चर जे असते ना ते वेगळं असते, ठीक आहे, त्याला काय म्हणजे आयसोमेरिझम, रेणूसूत्र पण त्याचं काय सारखं असते, फॉर्म्युला सारखं असत, रेणूसूत्र काय भिन्न आहे, फॉर्म्युला काय सारखा, ते तसं लक्षात येईल आता इथे आपण करून केलं पहा, रेणूसूत्र काय भिन्न पण फॉर्म्युला काय पहा, याचे नाही काय दोन याच्यात होते स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन, तर पाहू आपण पहिले स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन पहा, याच्यात किती दोन दोन प्रकार आहेत, कोणता म्हणता स्ट्रेट चेन आणि दुसरा म्हणताय ब्रांच चेन, सरळ शृंखला आणि आडवी तिडवी शृंखला आहे ना, नाही तसं नाही आहे, याले सरळ शृंखला म्हणजे याले पहा काय म्हणते दादा, ठीक आहे ब्रांच चेन, ठीक आहे पहा दादा काय म्हणतो एक्झाम्पल, सी फाईव्ह एस ट्वेल्व गेले म्हणते पेंटेन आहे ना, पेंटेन म्हणते ना पेंटेन पाच, कसं बनते येतात फॉर्म्युला, स्ट्रेट चेन आपण पहिले तयार करू, लक्षात येते तुम्हाला जसं की लिहायची गरज नाही स्ट्रेट चेन म्हणून, लक्षात देते पा सी एस टी 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 बरोबर आहे, किती झाले कार्बन एक दोन तीन चार पाच आणि हायड्रोकार्बन तीन आणि तीन सहा 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 बारा बरोबर समजलं, हे कोणती चेन दिसते सर, सरळ आहे कोणती आहे स्ट्रेट स्ट्रेट चेन आहे, आता ब्रांच चेन काय करतात आता इथंच काढली वाटते है ना, सी एस थ्री सी एच सी एस टू सी एस थ्री सी एस थ्री सी एच आयसोपेंटेन हो या कोणता पेंटेन आहे आयसोपेंटेन पा, फॉर्म्युला तोच आहे सी फाईव्ह एस ट्वेल्व पण काय झालं सूत्र स्ट्रक्चर काय झालं चेंज झालं पा, एक दोन तीन चार पाच कार्बन पाच आहे, तीन चार सहा नऊ तीन बारा हायड्रोजन काय झाले बारा झाले बरोबर आहे, त्याला म्हणते आयसोमेरिझम, फॉर्म्युला सारखा परंतु रेणूसूत्र काय भिन्न, क्लिअर काही डाऊट नसायला पाहिजे पाच, आता बघ इथे लिहून ठेवलाय काय नाटक आहे आयु पी एस सी माहित आहे ना, आयु पी एस सी माहिती काय असते इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट, वेगवेगळे नावं देत असते हे केमिस्ट्रीतल्या काय करते लक्ष द्या, ते इंग्लिश मध्ये काय करते तू मराठी कुठं ना करणार कोण करणार एवढं पुरत नाही काय म्हणतो मी, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन काय करायचं तुम्हाला लॉंगेस्ट चेन काय करायची कार्बनची सिलेक्ट करायची केली आपण ठीक आहे, गिव्ह द नंबरिंग टू चेन फ्रॉम ब्रांचिंग साईड पा, नंबरिंग कुठून द्यायचं आहे ब्रांचिंग ब्रांचिंग साईड कुठे घेऊन ठीक आहे, म्हणजे मला सांगा जवळ कोणती पडते हे पडते का, इकडून जर पाहिलं तर तीन नंबर लिहित इकडून जर पाहिलं दुसरा नंबर घेऊन राहिला तर इथून असा नंबर लिहिला या दोन है ना, त्यानंतर सिलेक्ट द नंबर ऑफ कार्बन ऍटम वेअर ब्रांचिंग इज फॉर्म ठीक आहे, इथून करा जिथून ब्रांचिंग दिलं आहे तिथून कार्बनचं हे कंटेंट मोजायचं ऍटम, त्यानंतर यू नंबरिंग टू ब्रांच या ब्रांचला काय करायचं नंबरिंग द्यायचं, यू नंबरिंग टू चेन चेनले काय द्यायचं इकडून असं द्यायचं नंबर तिथं ब्रांच पडली ना जशी मी दिली होती तिथून नंबरिंग द्यायचं झालं क्लिअर, एकदम सोपा आहे हे विचारत नाही पेपरमध्ये टेन्शन घेऊ, आयबीपीयूचा जास्तीत जास्त काय होता लॉ फॉर्मचा इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री तेच ते मारता येते एवढं काही कठीण नाही आहे असं ते पाटणेकर होतं, फक्त एवढं लक्षात ठेवा पहिले सिलेक्ट काय करते म्हणजे आपल्याला माहीत असो नियम लॉंगेस्ट चेन काय करते सिलेक्ट करते
आणि नंबरिंग कसं देते जिथून ब्रांचिंग साईड आली जिथून ब्रांच पडली तिथून काय करते नंबरिंग झाला मग बाकी काही नाही ठीक आहे. ते आता पा मलिका बंधन मलिका बंधन अरे मलिका कोणती आहे बिलकुल ठीक आहे मर्डर वाली पण पाच तर मलिका बंधन मलिका शोध झाली ना बंधन एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये परस्पर बंधने निर्माण व्हायच्या गुणधर्म काय म्हटलं मी एकच मूलद्रव्य कोणता इथं कार्बन जेव्हा कार्बन कार्बन मध्येच काय झालं बंधन निर्माण झालं कार्बन कार्बन मध्येच काय झालं बंधन निर्माण झालं त्याला काय म्हणतात तुम्ही मलिका माझ्या डोक्यात येऊन राहिलं ते तुमच्या डोक्यात मिळलं बत्तीस स्तंभ ठीक आहे. जेव्हा एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये काय झालं परस्पर बंधन निर्माण असतात त्याला काय म्हणते मलिका सोपं बंधन ते येते आजकाल परमिशन आहे म्हणा. त्यानंतर दुसरं अवरूपे अवरूपे एकाच पदार्थ जेव्हा वेगवेगळ्या भौतिक स्वरूपात पण रासायनिक पण एकाच रासायनिक स्वरूपात असतो ते तर भौतिक काय असते वेगवेगळं पण रासायनिक गुणधर्म काय असते ते ठीक आहे एकाच स्वरूपात असतो त्याने काय म्हणते अवरूप. आता आपल्याला मेन जे पात हे विचारत नाही म्हणून मी याच्यात लिहून बोललो त्याचे सर हे विचारते का बिलकुल नाही. आता जे विचारते हे तुम्हाला येत नाही कार्बनची अवरूपे किती आहे डायरेक्ट प्रश्न विचारते डोक्यात बोलून द्या कार्बनची अवरूपे आहे कोणते हिरा ग्रॅफाइट फुलेरिन्स हिरा आहे ग्रॅफाइट आहे आणि फुलेरिन्स ओके त्याच्यातील नाही हे बरोबर नाही झालं बरं मी जे म्हटलं ना हे बरोबर नाही झालं त्याच्यातील टाईप पडते क्रिस्टलिन नॉन क्रिस्टलिन म्हणजे स्फटिकी आणि अस्फटिकी स्फटिकी किती किती ह्या तीन हे जे तीन सांगितले कोण आहे स्फटिकी अस्फटिकी सांगतो पहिला कार्बनचे अवरूप ठीक आहे पहिले पाहू आपण स्फटिकी क्रिस्टलिन सगळ्यात पहिला कोणता आहे म्हणजे हिरा से क्या लिहिले जरा याद आहे हिरा नाही असं तिथं काहीच नाही आहे हिरा कुठं भेटते हिरा आणि लो लेवल आठवी पेक्षा खराब उत्तर झालं अति बेसिक झालं ते कुठं भेटते हिरा तर सांगते आणि तो भेटणार आहे पण असो पन्ना कुठं भेटते पन्ना कसं पाहता काय त्याचं लॉजिक गाणं आहे म्हणतात एक देवानंतर पन्ना की तमन्ना आहे की हिरा म्हणजे ठीक आहे गाणं आहे म्हणतात देवानंतर बस त्याच्यावर लक्षात ठेवा तर कुठं भेटते पन्ना एमपी तर एमपी ना पा हिरा झालं क्लिअर. तर सगळ्यात पहिले तर आपली तुम्हाला एक गोष्ट भेटते हिरा काय आहे स्फटिकीय पदार्थ कार्बनचं कोणतं रूप आहे स्फटिकीय ठीक आहे आणि हा जो हिरा आहे हा आहे काय मला वाटते टेट्राहायड्रल थ्री डायमेन्शन कोणता आहे टेट्राहायड्रल थ्री डायमेन्शन हे शब्द लक्षात ठेवायचा. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे कार्बनची संबंधी हा आहे काय विजेचा याच्यात थ्री इलेक्ट्रॉन्स नसते जर थ्री इलेक्ट्रॉन जर मुव्हिंग फ्रीली नाही होऊन राहिले तर हा विजेचा काय दुर्वाहक आहे. यावर्षी गेले हे शब्द माहीत होते राज्यसेवेचा प्रश्न आला होता हिरा काय विजेचा काय दुर्वाहक असते ठीक आहे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी काय होत नाही होतं झालं क्लिअर. मग हिऱ्याचा उपयोग कुठं होते हिऱ्याचा उपयोग घालण्या दागिने बरोबर आहे. दुसरा उपयोग काच कापण्यासाठी काच कापण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होते बरोबर आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी कधी कधी डोळ्या गिळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याचा वापरता येते समजलं पा. सगळ्यात पहिले काय म्हटलं मी हा कसा आहे स्फटिकी स्फटिकी पदार्थ आहे. दुसरा काय म्हणतो टेट्रा हायड्रल थ्री डायमेन्शन बाप किती मस्त नाव आहे थ्री डायमेन्शन मराठीतलं एक खरं म्हणते चतुपोषण काहीतरी होतं टेट्राहायड्रल थ्री डायमेन्शन. त्यानंतर
विजे फ्री इलेक्ट्रॉन्स नसते, फ्री इलेक्ट्रॉन्स नसते, फ्री इलेक्ट्रॉन जर नसते याच्यात हा काय विजेचा काय दुर्वाहक असते, विजेचा जर हा दुर्वाहक असते तर विशेष तर असतील त्याचा उपयोग जर पाहिला होता कुठं कुठं उपयोग दागिने दुसरं उपयोग कुठं होते काच कापण्यासाठी आणि तिसरा शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया म्हणजे डोळ्याच्या डोळ्या विशेषिक अजून पाहिजे याची घंटा 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर एवढं असू असते घेऊन देऊ घंटा घे घंटा मला घंटा 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब बोला दुसरं ग्रॅफाइट रिपोर्ट ग्राफाइट काय असतो ग्राफाइट नाही काय ग्रॅफाइट जर डबल सर हो पहिला शब्द मी सांगतो सर कार्बनचं कोणतं रूप आहे दुसरं आता मी विचारत कुठं आढळते है ना तेच सांगतो सांगशील ना याचं कोणतं प्लॅनर आहे म्हणजे कसं आहे बाहेर हेक्झागोनल प्लॅनर आहे कोणता प्लॅनर आहे हेक्झागोनल प्लॅनर आहे तिसरं जर म्हटलं याचं ग्रॅफाइटची विशेषता आहे याच्यात फ्री इलेक्ट्रॉन्स असते आणि फ्री इलेक्ट्रॉन जर असते तर काय याचं बेस्ट एक्झाम्पल त्याचा वापर कुठं करते याच्यात गेल्या लायब्ररी कधी तिथं नाही का तुम्हाला कांड्या दिसल्या कांड्या कोणत्या कांड्या मग कार्बनच्या कांड्या कोणत्या कांड्या कार्बनच्या कांड्या असतील कार्बनच्या पहिल्या असतील ना लॅबमध्ये सर नाही माझं सायन्स होता दहावीत असं कार्बनच्या कांड्या कांड्या लोक असं म्हणतात कार्बनच्या ठीक आहे बरोबर आहे त्याचा व्हेरी गुड पेन्सिल नवीन जे पेन्सिल आहे पेन्सिल नवीन काही काही पेन्सिल जे आहे काय वंगण पाहिलं वंगण स्वतः सांगतो वंगण डब्बा ते वंगण काय झालं रूप आहे तुझा ग्रॅफाइट म्हणतात ते लिहायला स्फटिकी आहे दुसरं तिसरं काय कोणतं काय म्हटलं हेक्झा बनवून हेक्झा कोणतं प्लॅनर आहे त्याला काय असते म्हटलं त्यात इलेक्ट्रॉन असते चौथं काय म्हटलं रे विजेचा काय सुवाक आहे विजेचा काय सुवाक आहे उपयोग कुठं लिहिसा कार्बन कांड्या तर बरोबर सांगतो पेन्सिल होती है ना रे हे तिथं प्रयोग करून राहिले लॅब मध्ये घुसले रे ते आता दुसरं काय म्हटलं वंगण तिसरं नाही बघ तिसरं रूप आहे कार्बनचं स्फटिक की फुलेरिन्स म्हणजे फुलेरिन्स फुलेरिन्स जमला फुलेरिन्स लिहून देऊ काय फुलेरिन्स लिहिता नाही फुलेरिन्सचा काय आकार कसा राहायचा सर सगळ्यात पहिले हाच प्रश्न आहे आकार कसा आहे पहिला कसा आहे टेट्राहेड्रलची कसा आहे हेक्झा गुण फुलेरिन्सचा असते फुटबॉल सारखा फुटबॉल सारखा ठीक आहे हे तर दुसरं नावच आहे बकीबॉल सांगतेले काय म्हटलं फुटबॉल सारखा आकार असते कसा असते फुटबॉल सारखा फुटबॉल सारखा आकार आहे एलएस काय म्हणते बकीबॉल म्हणतात दुसरं स्टेटमेंट याला बकीबॉल असे म्हणतात फुले C60 प्रकारात मोठी C60
कार्बन 60, कार्बन डॅश सी डॅश 60 असं कार्बन डॅश 60 जास्तामध्ये जर पाहू नये याचे सायंटिफिक नावं माहीत पाहिजे तुम्हाला जाऊ द्या आठवून राहिले ते जर तो नोबेल भेटला होता 1996 मध्ये कोणतरी तो हायरेल आणि काहीतरी पाहू नको ठीक आहे कुलरिंग्स काय त्या पुस्तकात भेटून झाले दोन सायंटिस्ट आहेत पहिले काय भेटलं 1996 मध्ये यायले नोबेल भेटला होता बाकी काही येतं पाच नाही कुलरिंग्स आपल्याला दुसरं अस्फिटिकी रूप कोणते आहे कार्बन काहीच नाही एकदम सोपा आहे आपण शिकलाय भूगोला आपण इथं नाही पाहू हे मग सांगा दगडी कोळसा शिकलो आपण दगडी कोळसा काय अस्फटिक रूप दगडी कोळसा काय अस्फटिक रूप दगडी कोळसा माहित आहे तुम्हाला ते चार प्रकारची असते ऍबिलिटी ऍबिलिटी म्हणजे अँथ्रेसाइट ड्युटिमिनियस लिग्नाइट आणि पीठ चिकूल होतो हे काय अस्फटिक रूप आहे कार्बनचं ठीक आहे दुसरं जर म्हटलं चारकोल चारकोल कशापासून बनते प्राणी आहे वनस्पती आहे यांच्यापासून म्हणजे हे जर जमिनीखाल जमल्या गेलं काय बनते चारकोल प्राणी वनस्पतीपासून बनते चारकोल याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे अर्ध जळलेलं जे लाकूड असते ना अर्ध जळलेलं लाकूड म्हणजे कम्प्लिटली जळले नाही तर त्याच्यापासून काय बनवलं चारकोल तिसरं कोक कोक काय सर जर नाही काय जर 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 नाही काय कार्बन मधून कोल ग्लॅस काढून टाकला जर कार्बन मधून कोणता गॅस काढला कोल ग्लॅस जर सर कोल गॅस जर काढून टाकला काय म्हणते कोक कार्बन मधून कोल गॅस काढून टाकला हे झाला और हे कामाचं नाही तुमच्या हे आपल्या भूगोलात आहे पण स्फटिकी रूप काय अस्फटिकी रूप काय म्हणून जस्ट आपण इथं हे झालं क्लिअर तुम्हाला कामाचं कोणतं आहे हिरा ग्रॅफाइट बस क्लिअर आता बघ नेक्स्ट काही असे गोष्टी आहे फॉर एक्झाम्पल साबण तुम्हाला माहित साबण आपली जे साबण साबणापासून नाही काही बॉम्ब बनवू शकता बॉम्ब साबण कशाचं रूप असतो पोटॅशियम सोडियम कार्बोनायझेट याचं रूप आहे एका टोकीवर असते पोटॅशियम दुसऱ्या टोकीवर टोकार असते कार्बोनायझेट ठीक आहे त्याच्यानंतर पा तुमची जर आंघोळीची साबण आहे करताना वाटून राहिलं हा तर त्याच्यात मला वाटतं बहुतेक पोटॅशियम काहीतरी असते है ना आणि जर तुमची कपडे धुवायची मला वाटतं बहुतेक सोडियम असते क्लिअर करता कन्फ्युजन आहे पण असते 100% दोघांपैकी कोण काय असते हे पा आणि डिटर्जंट जे राहते त्याच्यात 100% अमोनिया असते डिटर्जंट नाही ना ओके त्यानंतर जर पाहिलं आपण अजून करायला घेतलं काही कंटेंट इम्पॉर्टंट पॉईंट एक कन्सेप्ट आहे इथेनॉल इथेनॉल हवा इथेनॉल तो वापर नाही का सहसा दारूत करतो दारूत वापर होतो जमला आता काही कुठे होता ना येस सर आता आमचा विषय आला दारू कोव्यात सुरू झालं वेन आय वॉज इन गम नाही इथेनॉल टाकते ते म्हणजे स्पिरिटचे बोर्ड टाकते काही की जरा स्पिरिटचे बोर्ड तुम्ही जर तिथे गेले बरं ते सांगतो हे झालं क्लिअर इथेनॉल दारू वापर होते
आता याचा पेट्रोलमध्ये वापर होते पण सहसा अजून कम्प्लिटली व्हायचा आहे पेट्रोलमध्ये म्हणून जास्तीत जास्त उपयोग कुठं होऊन राहिला दारू पिऊन राहिला म्हणून दारू पिऊन राहतो ठीक आहे असं नाही की पेट्रोलमध्ये वापर होत नाही पेट्रोलमध्ये होते ठीक आहे का बरं कारण मला वाटतं बहुतेक येता नाही का उत्कलांक जो आहे 78 डिग्री आहे आणि द्रावण अंक येतात याचा 114 डिग्री सेंटी म्हणून याचा वापर होतो वेगळ्या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर मिथेनॉल मिथेनॉल जर वापर पाहिला हा तर विषारी वायूवर होईल हे जर तुम्ही करून राहिले विषारी वायूवर याचा वापर नाही का स्पिरिट मध्ये होईल याचा वापर कुठं होतो स्पिरिट मध्ये आता पहा बरोबर नाही गावरण जर तरी गावरण ठीक आहे आता गावराणीवाल्याला मिथेनॉल कुठून भेटत मिक्स करायले दारू पण असं लागते मग ते कशा वापर करते आणि मिथेनॉल काय स्पिरिट टाकते आता वेगळा एक म्हणजे काही काही हे हे नाही टाकत आजकाल तर नवीन आलं ते कुत्ता पावडर टाकतो ते गावरण ते पाहिजा ते गावरण चालतं प्या म्हणा असं नाही म्हणत पण बिळावरती चाला सहसा एखाद्या वेळेस पैसे नसतात तर ठीक आहे गेले तर अल्ल बुद्ध काय पण मिथेनॉल ओके ते आता जनरल जे पेला त्यात काय मिक्स आहे मिथेनॉल ओके हो पाणी तर टाकतं असं नाही पाणी आम्ही तर पाणी मिक्स करून टाकतो ते जेव्हा बनवते तेव्हाची गोष्ट ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आता वा अनुभवाचं बोलणे आहे काय म्हणून पाहिजे मिथेनॉल नेक्स्ट एक आहे ऍसिटिलीन ऍसिटिलीन हे नाही का ज्योत तयार करण्यासाठी वापरतो ज्योत तयार करण्यासाठी सांगतो ना एक्झाम्पल डोळ्यासमोर आणून देतो तुमच्या जसं गावरानी आली दारू आली वेगवेगळी तशी आता नवीन येते ना मला सांगा वेल्डिंगचे तिथे जर गेले तर ते असं करते असं असं करते ते तरी आता तू निघते ना समोर तर ते राहते त्याला काय काय कोणती वेळ ज्योत निर्माण कर वेल्डिंग मध्ये बघून आला समजून आला ज्योत तयार तयार करता करायला आपलं कोवॅलंट बॉन्ड मी म्हटलं होतं शेवटी तुम्हाला कोवॅलंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड सांगतो कोवॅलंट बॉन्ड म्हणजे कोवॅलंट बॉन्ड कोवॅलंट काय होतं कोवॅलंट बॉन्ड म्हणजे हो मराठीत मी डेफिनेशन पहा डेफिनेशन काय होते असे संयुगे असे कंपाऊंड जे नाही का इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होते काय म्हटलं असे कंपाऊंड जे कशामुळे तयार होऊन राहिले इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे त्याला काय म्हणतात तुम्ही कोवॅलेंट बॉन्ड असे कंपाऊंड जे इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे पार्टनरशिपमुळे तयार होतो भागीदारीमुळे तयार होते त्याच्यामध्ये कोवॅलेंट बॉन्ड ठीक आहे लक्षात इलेक्ट्रॉनची भागीदारी काय नसते सी याचे पाहिला होता आपण 40 आता हे नाही काय स्थायू द्रव वायू तिन्ही रूपाला घडतं स्थायू द्रव वायू तिन्ही रूपाला घडतात म्हणजे सॉलिड लिक्विड आणि गॅसियस तिन्ही स्टेटमध्ये ह्या आढळतात स्थायू द्रव आणि वायूमध्ये आढळतात नेक्स्ट हे उष्णता आणि विद्युतचं कमी वाहक आहे कमी वाहक आहे म्हटलं मी जास्त म्हटलं काय नाही विद्युत आणि उष्णतेचे कमी वाहक आहे नाही नाही म्हटलं पुरही नाही म्हटलं कमी वाहक आहे कोवॅलंट याचं एक्झाम्पल काय लिहिता CH4 है ना नेक्स्ट आहे आयनिक बॉन्ड असे बॉन्ड जे नाही काय इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणामुळे निर्माण होतात असे बॉन्ड जे काय होते इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण करते ना देते घेते त्याला काय म्हणते आयनिक बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे तयार होणारे बॉन्ड म्हणजे कोणते बॉन्ड आयनिक पाहत असत कोण हे
हे फक्त स्थायी रूपात असते, पूर्ण रूपात असते स्थायी. तिसरा पॉइंट, हे उष्णता आणि विद्युतचे जास्त वाहक आहे. हे कमी वाहक आहेत, हे काय जास्त कंप्लीट वाहक आहे. उष्णता व विद्युतचे जास्त वाहक आहे. काय बरं, आपण कम्पॅरिझन कोंबडा म्हणून नाही असेल, नाही तरी वाहक आहेच, काहीच विषय नाही. ठीक आहे, ते अंतर याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आयर्निक बॉन्ड आहे सांगतो मी तुम्हाला, एनएसीएल है ना. मला सांगा हे काय करते, सोडियम क्लोराईड देते घेते देते घेते चढवायचं ते धन ते म्हणजे. आता बघ, बट एनएसीएल सांगा अजून एक कॉन्सेप्ट सांगून देतो, विचरण. आता हे विचरण काय सांगतो सांगतो येते लक्षात. मला सांगा, जेव्हा नाही का तुम्ही ही एनएसीएल जर पाण्यात टाकलं, एनएसीएल जर पाण्यात टाकलं काय होते, एनए वर काय आता चार्ज येते पॉझिटिव्ह, क्लोरीन वर कोणत्या चार्ज येते निगेटिव्ह. ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज राहते त्याच्या म्हणतात कॅट, आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज राहते जमलं. आयोनिक बंध जेव्हा पाण्यात टाकले असल्यास, आयोनिक बंध पाण्यात टाकल्यास त्याच्यावर त्यावर त्याचे घटक वेगळे होते. मूलद्रव्याचे घटक काय होते वेगळा होतो. पाण्यात टाकल्यास मूलद्रव्याचे घटक काय होते वेगळे होते. एनए वर एक्झाम्पल दिला, एनए वर प्लस है ना, एनए प्लस कॅटायन, आणि सीएल वर निगेटिव्ह. ओके, अशा प्रकारे हा होता आपला छोटासा चॅप्टर बोललो कार्बनचं. ओके, यार.